हेलो डियर स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू कंटिन्यू आवर न्यू लेसन कंस्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. लास्टचा जी फर्स्ट व्हिडिओ होती त्यामध्ये आपण पाहिलेलं, आपण कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगलच बघितलेले, त्यामध्ये बेसिक कन्स्ट्रक्शन बघितलेलं, दॅट इज लेट्स रिकॉल. त्यामध्ये आपण फोर टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन बघितले, त्यामधला पहिला पॉईंट कोणता होता आठवते का बघा, कालच झाले नुकतं आपलं. त्यामध्ये थ्री साईड्स आर गिवन, म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये थ्री साईड्स दिलेल्या, त्यावेळी आपण कन्स्ट्रक्शन केलेलं. त्यानंतर वन बेस अँगल अँड अँगल्स, त्याचे बेस अँगल्स दिलेले, त्यावरून आपण कन्स्ट्रक्शन बघितलं. थर्ड कन्स्ट्रक्शन होते टू साईड्स अँड इन्क्लुडेड अँगल आर गिवन. आणि लास्ट वन होतं राईट अँगल ट्रायंगलमध्ये वन साईड ऑफ हायपोटेनस आणि वन साईड दिलेली. ओके, म्हणजे बऱ्यापैकी जर तुम्ही बघितलं असेल तिन्ही फिगरमध्ये किंवा फोर टाईप्स ऑफ कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला मिनिमम थ्री इलिमेंट्स मिळालेले, थ्री साईड्स थ्री इलिमेंट, वन साईड टू अँगल थ्री इलिमेंट, त्यानंतर टू साईड अँगल इन्क्लुडेड अगेन थ्री इलिमेंट. राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक 90 डिग्री अँगल, हायपोटेनस आणि वन साईड, म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल आपल्याला मिनिमम थ्री इलिमेंट्स. थ्री इलिमेंट्स म्हणजे थोडक्यात काय, तर टोटल सिक्स इलिमेंट्स येतात ट्रायंगलसाठी, थ्री साईड्स आणि थ्री अँगल्स. यापैकी आपल्याला टोटल थ्री मेजरमेंट्स, थोडक्यात थ्री मेजरमेंट्समध्ये साईड्स असू दे किंवा अँगल्स असू दे, आपल्याला मिळालेलं. ओके, आता आपल्याला जर कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल म्हणजे जो मेन लेसन स्टार्ट करायचा आहे, त्यामध्ये टोटल टू कन्स्ट्रक्शन्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगलमध्ये आपल्याला हेडिंग काय दिले बघू आपण. थोडं हेडिंग मोठं आहे मान्य आहे. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल वेन इट्स बेस अँड अँगल ॲडजसंट टू द बेस अँड सम ऑफ लेंथ ऑफ रिमेनिंग साईड इज गिवन. एकदम रीड केलं तर काहीच समजणार नाही, आपण टप्प्याटप्प्यात करू. काय सांगितलं बघा, कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल करायचं आहे, बेस दिला आहे, पहिला काय दिलेला असणार आहे बेस म्हणजे वन साईड, अँगल ॲडजसंट टू द बेस म्हणजे बेसला एक अँगल तयार झालेला जो असतो, बेसला दोन अँगल तयार होतात, एक लेफ्ट साईड एक राईट साईड, त्यामधला एक कुठला तरी अँगल तुम्हाला दिलेला असणार. आणि त्यानंतर सम ऑफ रिमेनिंग साईड, बेस दिला म्हणजे दोन साईड राहिल्या, त्या दोन साईडची ॲडिशन दिलेली असणार आहे. थोडक्यात जर तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघितलं असेल, आपल्याला ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट करायचा आहे, त्यामध्ये BC बेस दिला आहे, बेसला एक अँगल तयार होणारा दिला आहे आणि राहिलेल्या दोन अँगलची ॲडिशन दिली. बघू आपण या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला रेग्युलर ट्रायंगल विदाऊट कन्स्ट्रक्शन करता, काही न जास्त यूज न करता ट्रायंगल ड्रॉ करता येतो का बघू. ओके, जस्ट आपण ट्राय करू ना रफ फिगरसाठी. पहिला बेस ड्रॉ करून घेतला, समजा मी बेस BC ड्रॉ केला. ओके, म्हणजे रफ फिगरसाठी चाललं आहे आपलं बाण. हे BC, ओके, 6.3 सेंटीमीटर, अँगल B पण समजा अप्रॉक्सिमेट मी 75 डिग्री ड्रॉ केला. आणि नंतरचे इन्फॉर्मेशन काय दिले बघा, AB + AC. हां, जर नुसतं AB दिलं असतं, मी AB आर्क केला असता आणि जॉईंट केला असतं, पण आपल्याला AB + AC, पण इथं A कुठं घेणार, इथं घेणार कुठं घेणार, कारण की तो आपल्याला अवघड आहे ना. सो AB + AC साठी, म्हणजे आपण जर रफ फिगरमध्ये काढलं तर इथे हा A असा समजा आला, तर आपल्याला A मिळवण्यासाठी AB + AC मिळवावं लागेल ना. म्हणजे थोडक्यात आपल्याला विदाऊट कन्स्ट्रक्शन डायरेक्ट ड्रॉ करू शकत नाही आपण. मॅक्झिमम इन फेअर फिगरमध्ये काय करू शकतो, BC ड्रॉ करू शकतो आणि B अँगल ड्रॉ करू शकतो, एवढ्याच दोन व्हॅल्यू आपण ड्रॉ करू शकतो किंवा दोन कन्स्ट्रक्शन करू शकतो. मग पुढच्या ह्याच्यासाठी, मग त्यासाठी आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करावं लागतं. त्यामध्ये रफ फिगरमध्ये काय करावं लागतं बघा, पहिला बेस ॲज इट इज ड्रॉ करून घेतला मी रफ फिगर, पण यामध्ये दोन रफ फिगर येतील, तुम्ही ही नाही काढली तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही, पण शक्यतो माझं मत आहे की काढावं, म्हणजे तुम्हाला पण आयडिया क्लिअर होते. त्यामध्ये ओके, BC थोडीशी एक्सटेंड करतो बघा, BC, ओके, रफ फिगरसाठी चाललं आहे आपलं बाण 6.3 सेंटीमीटर. त्यानंतर हा अँगल B 75 डिग्री ड्रॉ केला. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ABC सोडून बघा, मी केअरफुली ऐकायचं आहे सगळं, माझ्यासोबतच हे तुम्ही कन्स्ट्रक्शन करणार आहे, पण पहिला केअरफुली ऐकून घ्या. या जो काय अँगल ड्रॉ केला त्याच्यावर ABC सोडून तुम्ही कोणताही पॉईंट, ABC सोडून कोणताही पॉईंट किती घ्यायचा बघा, तर या दोन्ही इतक्या ॲडिशन इतका, म्हणजे समजा हा मी D घेतला, तर ही डिस्टन्स किती असणार आहे बघा, 9 सेंटीमीटर. ओके, आणि त्यानंतर आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला इथं A कुठं तर मिळेल, त्यासाठी कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगेनच.
ओके आपल्याला काय मिळाला असा अशी एक काहीतरी फिगर येऊ शकते. ए बी प्लस ए सीचे ॲडिशन किती येणार आहे 9 सेंटीमीटर. आता हे रफ फिगर कन्स्ट्रक्शन झालं. हे असं काय केलं कारण की यासाठी आपल्याला करायचं अजून यामध्ये अजून भरपूर करता येतं पण काही गरज नाही. फेअर फिगरमध्ये इतकी इनफ आहे, सफिशियंट आहे याच्यामध्ये. आता इथनं पुढचं काय करायचं तर एकदम सिंपल आहे. पहिला बेस काढायचा. हे दोन्ही पण रफ फिगर आहेत. अजूनही सांगतो की फेअर फिगर अजून सुरुवात केलेली नाही. फेअर फिगरसाठी पहिला आता आपल्याला काय करायचं आहे, पहिला या दोन फिगर ड्रॉ करून घेतल्या असशील माझ्यासोबत तर माझ्यासोबतच करायचं आहे. पण जर नाही समजलं तुम्ही व्हिडिओ रिकॅप करू शकता, म्हणजे मागं करून तू पुन्हा बघू शकता. हा एक प्लस पॉईंट आहे. त्यामध्ये आपल्याला पहिला बेस ड्रॉ करावा लागेल बी सी. आता एक पुन्हा महत्त्वाची सूचना, आपल्याला वरती जर बघितलं असेल वरती 9 सेंटीमीटरपर्यंत घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला वरती अजून ज्याही फिगर काढणार फेअर त्यामध्ये तुम्हाला वरती थोडी जास्त जागा असू दे. वरच्या साईडला अपसाईडला जागा जास्त पाहिजे हे सुरुवातीला सांगतो. नाही तर कसं होतं गडबडीत आपण इथं घेतला 9 सेंटीमीटर मग ते कुठं तर आपल्याला लिहिलेलं हेडिंग असतं किंवा क्वेश्चनमध्येच कुठं तर जातं. त्यामुळे घेताना थोडीशी जागा फिगर काढताना खाली, म्हणजे माझ्या मत माझं मत काय, तुम्ही हेडिंग दिलं क्वेश्चन दिला एका साईडला एका मागोमाग घेतलं मग थोडंसं खाली, म्हणजे एका पेजवर एक फिगर बसतो ते तुमची म्हणजे थोडंसं व्यवस्थित दिसेल. पहिला जर समजा मी बी सी, मी पण बघा ड्रॉ करताना खालीच ड्रॉ केला. हा बी सी किती सेंटीमीटर बघा 6.3 सेंटीमीटर. ओके त्यानंतर अँगल बी 75 डिग्री बाय युझिंग प्रोट्रॅक्टर आपण अँगल बी ड्रॉ करून घेतला दॅट इज 75 डिग्री. आता यामध्ये बघा अँगल मी हा एक्सटेंड करणार आहे पूर्णपणे जितका मॅक्झिमम होईल तेवढा. ओके बी किती डिग्री घेतला बघा आपल्याला 75 डिग्री. क्लिअर झालं इथंपर्यंत पहिली गोष्ट. आता इथनं पुढं तुम्ही कंपासमध्ये 9 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. ओके आता मी ॲप्रॉक्झिमेट घ्यावं लागेल, मला हे 6.3 पेक्षा जास्तच घ्यावं लागेल. म्हणजे 9 सेंटीमीटर समजा असं काहीतरी घेतला 9 सेंटीमीटरचा आर्क केला आणि त्या 9 सेंटीमीटरच्या आर्कला मी नेम दिलं डी. म्हणजे बऱ्यापैकी रफ फिगरमध्ये जितकं दिसतं आपण ते करून घेतलं. बी सी डी पॉईंट मिळून घेतला 9 सेंटीमीटरचा. कुठला 9 सेंटीमीटर कशावरून ठरवलं, ॲडिशन इतकं. म्हणजे इथं जर 10 सेंटीमीटर असेल तर तुम्ही 10 सेंटीमीटर करताय, काही असेल ते वॉट एवर, मी एक्झाम्पल देत बसत नाही. बी डी. आता नेक्स्ट कंडिशन बघा, आता इथनं पुढचं तुम्ही केअरफुली ऐकायचं आहे. ओके याच्यानंतर आता आपल्याला सी म्हणजे जो राहिलेला पॉईंट आहे आणि जो काय एक्स्ट्रा पॉईंट घेतला ती लाईन जॉईन करून घ्यायची आहे बाय युझिंग स्केल. बघा कन्स्ट्रक्शनच्या स्टेप्स लक्षात ठेवा, कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवलं ऑटोमॅटिक राहतं. आणि हे ड्रॉ करताना तुम्ही डॉटेड लाईन ड्रॉ करायचे आहे कंपल्सरी. तुम्ही डॉटेड लाईन ड्रॉ करा नाही तर मग सगळं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे कंपल्सरी ज्यावेळी तुम्ही ही एक्स्ट्रा लाईन जी ड्रॉ करणार आहे, म्हणजे थोडक्यात अशी ही जी का लाईन ड्रॉ करणार आहे ती तुम्ही कंपल्सरी डॉटेड लाईननं ड्रॉ करा. ओके इथंपर्यंत क्लिअर झालं का बघा काय केलं आपण, बेस काढला, अँगल ड्रॉ केला बेस अँगल, जितके ॲडिशन आहे तितकं आपण एक आर्क केला आणि नंतरच्या कंडिशनला डॉटेड लाईन ड्रॉ केली. आता नंतरची स्टेप काय, आता जी शेवटला सेगमेंट ड्रॉ केली, लास्टला जी सेगमेंट ड्रॉ केली त्याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा. लास्टला म्हणजे कोणतं रेबानो डॉटेड लाईन सी डी याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचं आहे. हे तुम्हाला ऑलरेडी झाले परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणं. कसं करणार, सी आणि डीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा. म्हणजे सीवरून इकडं ह्या साईडला एक राईट साईडला आणि इकडच्या लेफ्ट साईडला आर्क करावं लागेल, तोच आर्क डी वरून करावा लागेल. म्हणजे बघा टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स. ओके अप साईड म्हणजे लेफ्ट साईड अँड राईट साईड आर्क केले. क्लिअर झालं, पुन्हा तेच डिस्टन्स डी वर ठेवलं, इकडे एक आर्क केला आणि तिकडे एक आर्क केला. बघा मी आलं का तुम्हाला, इथं थोडंसं एक्सटेंड करतो मी. आता ही लाईनसुद्धा, आता हे दोन पॉईंट्स, ते दोन पॉईंट दिसत ना ते आपल्याला जॉईन करायचे आहेत, पण ते पण ड्रॉ करताना तुम्ही डॉटेड लाईनच ड्रॉ करणार आहे. ओके म्हणजे आपल्याला हे दोन आर्क जॉईन करायचे आहेत. मी थोडेसे अंदाज घेऊन करतो बघा, कारण की ती स्केल तितकी मोठी नाही, मी दुसऱ्याही न करतो म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल. ओके
ओके इथं परपेंडिक्युलरचा सिम्बॉल दिला तरी चालेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कोणाचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला. इथंपर्यंत करा, मग पुढची प्रोसिजर मी तुम्हाला सांगेन काय करायचं आहे ते. ओके, आपण कोणाचा सेगमेंटचा ड्रॉ केला, सी डीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला, आणि आपल्याला जो काही इथं पॉईंट मिळणार आहे तो पॉईंट असणार आहे पॉईंट ए. इथं जो काही पॉईंट मिळणार ना तो पॉईंट असेल बघा ए. हा जो काही इंटरसेक्शन पॉईंट मिळाला आहे तो मिळणार आहे तुमचा ए, आणि त्यानंतर मी हा ए सी जॉईन करतो. हा ए सी काय केला बघा, मी जॉईन केला रेग्युलर लाईन. आता यामध्ये फक्त काय करायचं, ए डी आणि ए सी इक्वल दाखवायचं, ए डी आणि ए सी इक्वल. आता यामागचं लॉजिक सांगतो तुम्हाला, ए डी आणि ए सी का इक्वल झाला. इथंपर्यंत कन्स्ट्रक्शन झालं आहे का बघा, स्टॉप करून तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता व्हिडिओ पॉज करून. ओके ठीक आहे, आता यामध्ये बघा सी आणि डी एंड पॉईंट्स आहेत, बरोबर आहे. आपण सी डीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला म्हणजे सी आणि डी एंड पॉईंट्स. हा जो काय पॉईंट आहे पॉईंट ए, हा कोणावर आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टरवर. त्यामुळे एव्हरी पॉईंट ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर इज इक्वी डिस्टन्स फ्रॉम एंड पॉईंट, म्हणून ए डी इज इक्वल टू काय येणार आहे बानो. आता हे फिगर सगळं संपलं आहे, कन्स्ट्रक्शन तुमचं सगळं संपलेलं आहे. आता यामागचा थेरॉटिकल पार्ट सांगतो तुम्हाला मी. मी हा ए का घेतला, कारण की ए कुठं पण घेऊ शकलो असतो ना मी, पण ए इथंच का घेतला, त्याच्यामागचं रिझन मी तुम्हाला सांगतो. ए डी इज इक्वल टू काय आलं बानो, ए सी. रिझन काय, परपेंडिक्युलर बायसेक्टर लिहून घ्यायचं नाही, फक्त लक्ष द्यायचं आहे. ए डी इज इक्वल टू ए सी आला. पण आता मला सांगा, हा जो काय सेग बी डी आहे, बी डी आपण किती घेतलेला रे, 9 सेंटीमीटरचा. बी डी किती घेतलेला आपण, 9 सेंटीमीटरचा, बरोबर आहे. बी डी 9 सेंटीमीटरचा घेतला, क्लिअर आहे. मग बी डी कोणकोणत्या दोन सेगमेंटपासून बनला आहे, बी ए आणि ए डी, म्हणजे ए बी आणि ए डी, दॅट इज ए बी प्लस ए डी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. ओके, ए बी प्लस ए डी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. पण ए डी म्हणजेच काय रे बानो, ए सी. दॅट इज ए बी प्लस ए सी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. आणि आपल्याला हीच कंडिशन दिलेली, ए बी प्लस ए सी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. तुम्हाला एक काम सांगतो, फक्त एक काय करायचं, तुम्ही स्केलनं ए बी आणि ए सी काउंट करायचा. स्केलनं ए बी आणि ए सी काउंट करा, आणि त्याची ॲडिशन करून मला सांगा 9 सेंटीमीटर येते, 9 सेंटीमीटर येते का नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल. ए बी आणि ए सी 9 सेंटीमीटर येतो आहे का नाही ते फक्त तुम्ही स्वतःहून चेक केलं चालेल, मला नाही सांगितलं तरी चालेल. ए बी आणि ए सीची ॲडिशन तुम्ही केली तर ती 9 सेंटीमीटर कंपल्सरी येणार. बघा आता पहिल्यापासून पुन्हा काय काय केलं सांगतो आपण. पहिला बेस ड्रॉ केला, ही पहिली स्टेप्स, म्हणजे फर्स्ट. जर मी स्टेप्स वर्डिंगमध्ये लिहायचं असेल तर आपण काय करू शकतो, बघा पहिली स्टेप काय केला आपण, ड्रॉ बेस, बरोबर आहे. त्यानंतर सेकंड स्टेप काय केली बानो, ड्रॉ बेस अँगल, ड्रॉ बेस अँगल. तिसऱ्या कंडिशनला, तिसऱ्या स्टेपला काय केलं, ॲडिशन इतका, म्हणजे सम इतका आपण काय घेतला, आर्क घेतला. ओके, सम आर्क ऑफ ॲडिशन शॉर्टमध्ये, हे मी काय आपल्याला बुकमध्ये नाही दिलेलं आहे, आपण फक्त स्वतःसाठी करतो. आर्क ऑफ ॲडिशन म्हणजे थोडक्यात समजावून चाला, ॲडिशन इतका आपण काय केला, आर्क केला. त्यानंतर जॉईन, ओके काय केलं आपण, हे जॉईन केलं. ओके, त्यानंतर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला, देन परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला, देन आपल्याला शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला हा जो काही इंटरसेक्शन आहे तो कोणता पॉईंट मिळाला, थर्ड व्हर्टायसेस मिळाला. देन वी गेट थर्ड व्हर्टेक्स, म्हणजे तिसरा व्हर्टेक्स आपल्याला मिळाला. हे तुम्हाला लिहायचं असेल तर लिहा, नाही तर नाही लिहिलं तरी चालेल. ओके, इट इज नॉट कंपल्शन. क्लिअर झालं. पहिल्या स्टेप जर तुम्हाला लक्षात राहिल्या तर आपल्याला कोणतंही एक्झाम्पल, या टाईपचं कोणतंही एक्झाम्पल आपण काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. बघा एकदा वाटल्यास हे रफमध्ये लिहा, हां बानो हे रफमध्ये लिहा, हे वाटल्यास इथं तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी हे. आता यामध्ये ॲन्सरमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे बघा, फिगरमध्ये ही डॉटेड लाईन इम्पॉर्टंट आहे, डॉटेडच काढायची. का सांगू डॉटेड काढली, जर मी समजा ही व्हाईटनं रेग्युलर काढली असती, ही पण रेग्युलर काढली असती, तर तुम्हाला मेन ट्रायंगल समजलाच नसता ना. ए बी सी मेन ट्रायंगल आहे तो समजलाच नसता, हा पण इथे पण एक ट्रायंगल तयार झाला आहे, मग ते कन्फ्युजन होऊ शकतो. त्यामुळे
ही जी काय डॉटेड लाईन ज्या काय मी फिगरमध्ये डॉटेड लाईन दाखवल्या त्या कंपल्सरी तुम्ही डॉटेड लाईनच दाखवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा आता मी इथं ब्ल्यू चॉक वापरला आहे, तुम्ही चॉक तर वापरू शकत नाही किंवा पेन यूज करू शकत नाही, पण डॉटेड लाईन तर दाखवू शकता ना. हा जो काय फेअर फिगर आहे ही मेन ट्रायंगलची तुमची फिगर झाली. हे दोन मार्क आले पाहिजेत कंपल्सरी. हे आर्क रफ करायचे नाही आणि हा आर्क थोडासा जास्त मोठा म्हणजे जितका दिसतो सफिशियंट आहे तितका. ओके बघा ते लिहून घेणं असेल तर लिहा, मग आपण बघू नेक्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल या टाईपचं अजून एक एक्झाम्पल आपण बघू. यामध्ये काय करू, याच क्वेश्चनमध्ये याच क्वेश्चनसाठी आपण थोडंसं चेंज करू. ठीक आहे, बघा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल काय करू. बघा बी सी आपण किती घेऊया, 5 सेंटीमीटर, वॉट एवर डोंट डझंट मॅटर. 5 सेंटीमीटर घेतला, अँगल बी किती घेतला, बघा अँगल बी घेऊ मी घेतो 50 डिग्री. ओके, आणि ए बी प्लस ए सी घेऊ आपण 8 सेंटीमीटर, वॉट एवर. ओके, मग आपल्याला पहिला इकडची रफ फिगर तुम्ही काढून घेतायच, तुम्ही काढशील ना. ओके, आता इथं चेंजेस करू. 6.3 काय होणार, इथं 6 ऐवजी 5 सेंटीमीटर होईल. ही फिगर मी रफ करणार आहे, ही किती होणार 50 डिग्री, हा किती होईल 8 सेंटीमीटर. ओके, आता आपण फेअर फिगरला सुरुवात करू. तत्पूर्वी तुम्ही हे फेअर रफ फिगर ड्रॉ करून घ्या. रफ फिगर काढली की आपण मग फेअर फिगरला सुरुवात करूया. रफ फिगरमध्ये पण तुम्ही असं दाखवलं तरी चालतं आहे बायांनो, काय प्रॉब्लेम नाही. हे रफ फिगरमध्ये जरी दाखवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हा डी पॉईंट 8 सेंटीमीटर. मग आता सुरुवातीला पहिल्याप्रमाणे काय करू, आपण या पद्धतीनं जाऊ. पहिला काय करू, बेस काढून घेऊ. बेस किती सेंटीमीटर्स आहे बघा, 5 सेंटीमीटर्स असो. वी ड्रॉ हिअर बेस 5 सेंटीमीटर. ठीक आहे बानू, आता बेस अँगल ड्रॉ करायचा. ड्रॉ बेस अँगल म्हणजे किती डिग्री, 50 डिग्री. माझ्यासोबत करताय ना. ओके, ड्रॉ अँगल बी दॅट इज 50 डिग्री. इथं ऑब्च्यूस अँगल पण असू शकतो, ॲक्युट अँगलच असावा असं नाही. ऑब्च्यूस अँगल म्हणजे थोडा या साईडला पण असू शकणार आहे. सो आपण हा किती डिग्री काढू, 50 डिग्री. एक्सटेंडेड करायला लागेल आपल्याला. अँगल बी इज इक्वल टू 50 डिग्री. नंतरची थर्ड स्टेप काय करायची, आर्क इतका ॲडिशन. ॲडिशन इतका काय घ्यायचं आहे आपल्याला, टेक आर्क विथ ॲडिशन. ओके, दॅट इज ॲडिशन. 8 सेंटीमीटरचा आपल्याला काय करावं लागेल, आर्क करावं लागेल बाय युझिंग कंपास. ओके, मी अप्रॉक्सिमेट करतो आहे बघा बायानो. 8 सेंटीमीटरचा आर्क केला आणि त्याला कोणतंही दुसरं नेम द्यायचं. ट्रायंगल जर तुम्ही चुकून इथं ए बी सी काही दिलं तर पूर्ण फिगर म्हणजे तुम्ही जेवढं केलेलं आहे ते सगळं चुकीचं असणार आहे. नेम चुकलं की सगळं चुकलं, एवढं लक्षात ठेवा. आपण काय करू, आता तो पॉईंट जॉईन करू. ओके, सो लेट्स सी काय करूया आपण, तो पॉईंट जॉईन करू सी डी. स्टेप्स वाईज जातो आहे बघा आपण. ओके, काय केलं आपण बघा, जॉईन केलं डॉटेड लाईन. हां, मेन इम्पॉर्टंट थिंग्स, डॉटेड लाईन. मी कलर चॉकनं केलं त्यामुळे बऱ्यापैकी डॉटेड दिसत नसेल तुम्हाला, पण तुम्ही पेन्सिलनं करता त्यामुळे डॉटेड लाईननं. त्यानंतर काय करायचं, परपेंडिक्युलर बायसेक्टर करायचा. कोणाचा, जी लास्टला लाईन ड्रॉ केली म्हणजे डॉटेड लाईन म्हणजेच कोणाचा, सी डीचा. काय करणार, टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स. इकडं लेफ्ट साईड, राईट साईड, इकडे लेफ्ट साईड आणि राईट साईडला आर्क केले. हां, थोडेसे वाटल्यास तुम्हाला अडचण होत असेल तर किंचित रफ करू शकता, पण मोठे रफ करायचे नाही. मग परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचं म्हणजे ती लाईन पण ड्रॉ करावी लागेल आपल्याला. सो आपण ती लाईन, ती पण डॉटेड लाईनच ड्रॉ करायची आहे बानो. डॉटेड लाईननं ड्रॉ केली, मी अप्रॉक्सिमेट थोडंसं व्यवस्थित करतो बघा. इकडं डॉटेड लाईन काढल्या काढल्या इथं तुम्ही परपेंडिक्युलर सिम्बॉल द्यायला विसरायचं नाही. ओके, ठीक आहे. मग आता पॉईंट कोणता मिळाला, पॉईंट ए. त्यानंतर ए आणि सी जॉईन करायचं, आपल्याला थर्ड व्हर्टेक्स मिळून जातो. आणि त्यानंतर हे दोन सेगमेंट इक्वल दाखवायला विसरायचं नाही, दॅट इज ए डी आणि ए सी. तुम्ही पुन्हा क्रॉस चेक करू शकता, बी एची आणि ए सीची ॲडिशन. आता फक्त हे 8 सेंटीमीटर लिहायचं राहिलं बघा, 8 सेंटीमीटर इथं लिहून घ्यायचं. वाटल्यास तुम्ही असं दाखवू शकता बाय युझिंग
ओके, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित क्लिअरमध्ये लक्षात येईल. ठीक आहे, यामध्ये समजले कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. जर तुम्हाला स्वतःहून अजून काही क्वेश्चन्स तयार करायचे असतील तर करू शकता. नेम अँगल तुम्ही ऑब्ट्यूस अँगल घेऊन पण करू शकता, ॲक्यूट अँगल घेऊन पण करू शकता. हां, फक्त एक केअरफुली काय करायची, ही जी काय याच्यापेक्षा याची ॲडिशन जास्त घ्यायची, हां. नाहीतर तुम्ही चुकून 8 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर घेतलं तर तुमचं जमणार नाही. त्यामुळे नेहमी जी काय ॲडिशन आहे ती तिसऱ्या साईडपेक्षा जास्त असली पाहिजे, जो आपण थेरम लर्न केला आहे. सो अशा पद्धतीने आपण जे काय कन्स्ट्रक्शन वन आहे ते व्यवस्थित इन डिटेल त्या स्टेप्स वाईज जर तुम्ही गेला तर तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल आलं तर अवघड जाणार नाही. अशा पद्धतीनं आपण कन्स्ट्रक्शन वन कम्प्लीट केला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कन्स्ट्रक्शन सेकंड याच्या पुढचा पार्ट जो लर्न करतो आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतो आहे. हॅव अ गुड डे, थँक्यू.